गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेशु नको गुणवंता अनंता, प्रभुनायका मागणे ज्ञाता, जय जय रघुवीर समर्थ। ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्थानी धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानस्य चंद्र यत्र पूर्वे साध्या सन्तु देवाः। ओम राजादि राजाय प्रसंय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्मये समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्याः। ईस्यात् सार्वभौमस्सर्वा शान्ताता परार्ताद पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाः एकराय विदितः प्रेषश्लोको विदितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति। मङ्गलमूर्ति मौर्या, गणपति बप्पा मौर्या। मी देते तुम्हाला। थँक यू। तुला हवा होता ना, घे आता। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम भास्कराय विद्महे महद्वितीकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात। ओम अञ्जनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात। ओम दत्तात्रेयाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात। गणपति बाप्पा मोरया। हे काय भयंकर इंडस्ट्रीची जाहिरात आणि ही अशी काय? हा टाईप कसली रंगसंगती? जाहिरात भर फ्री फ्री हे काय लिहिलंय? छे काय चाललंय हे? अरे एखादी वस्तू विकत घेतली म्हणून त्याच्याबरोबर चमचे वाट्या अशा वाटायला हे काय चैत्रातला हळदी कुंकू आहे का? अरे अभ्यंकर इंडस्ट्रीची जाहिरात म्हणजे कशी हसायला हवी? इतके वाईट दिवस आलेत का इंडस्ट्रीला माझ्या? या अशी जाहिरात करण्याची पाळी यावी? मधुराला विचारलं, मधुरा मधुरा ऑफिसला गेली वाटत, तुला फोन करून विचारतो, तोपर्यंत मला काही चैन पडायचं नाही। काय चाललंय का या घरामध्ये? तर मधुरा हॅलो। हा मी अज्जू बोलतोय। बोला अज्जू, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हो माझ्या दृष्टीने प्रॉब्लेमच आहे। आज मी आपल्या कंपनीची जाहिरात पेपरात पाहिली। हो माहिती आहे, पण काय झालं त्याच? काय हे मधुरा, ही असली वाईट जाहिरात आपल्या कंपनीची, अभ्यंकर इंडस्ट्रीची? कसले ते रंग, काय तो लेआउट, हेडलाईन सारखी अशी वरती छापलेली आहे। कुठली डिग्निटी नाही, काही व्हॅल्यूज नाही। म्हणजे आपण व्यावसायिक होत होतो तेव्हा ठीक होतं ग,
आपण धंदेबाई केव्हापासून व्हायला लागलो? अजू तसं नाही आहे अहो. ऍक्च्युली काय झालं म्हणजे रोहित आणि मी आम्ही एकत्र बसून हे प्लॅनिंग करत होतो. खरं तर ही सगळी जबाबदारी मी रोहितला दिली होती. आम्हाला असं वाटलं की काळ बदलतोय, त्यानुसार आपणही बदलायला हवं. आणि मला वाटलं की काय वाटलं काय वाटलं मधुरा? अगं इतकं मोठं पाऊल उचलताना साधी मला ती तुला जाहिरात दाखवता नाही आली. अज्जू मला मान्य आहे मी दाखवायला हवं होतं. आय एम सॉरी अज्जू. ठीक आहे ठीक आहे, त्या रोहित खानविलकरला माझ्याकडे तातडीनं पाठवून दे. बोलतो मी त्याच्याशी. ठेव. बाय अज्जू, मी निघते. हॅलो. हाय. अण्णा आहेत का? त्यांनी मला भेटायला बोलवलंय. हो आहेत ना. मी बोलवून आणते एक मिनिट. अज्जू अज्जू, तुम्हाला भेटायला कोणीतरी आले. हॅलो. रोहित ये. मी निघते, मला उशीर होतोय. बाय अज्जू. सांभाळून जा. बस. आय एम सॉरी अण्णा, यायला थोडं उशीर झाला. ऑफिसमध्ये खूप काम होतं. इथनं आता मी ऑफिसलाच चाललो आहे. हो नाही, ते पाहतोच आहे मी काम. मधुरा मॅडमने मला सांगितलं की तुम्हाला माझ्या कामाविषयी काहीतरी सांगायचं आहे मला. एक्झॅक्टली. बरं झालं तूच विषय काढलास. ते मी त्या विषयावरती येणारच होतो. अभ्यंकर इंडस्ट्रीची जाहिरात मी पाहिली पेपरात. मधुराला मी त्याबद्दल विचारलं तर तिनं मला असं सांगितलं की त्याची सगळी जबाबदारी रोहितवर आहे म्हणून. हो अण्णा, म्हणजे मी खूप मेहनत घेतली ॲड करायला. म्हणजे खूप मार्केट रिसर्च केला, बऱ्याच एक्सपर्टीशी बोललो मी. ॲक्च्युली कसं आहे ना की मधुरा मॅडमनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणूनच मी हे करू शकलो. आणि मला वाटतं तेच तिचं चुकलं. रोहित, मला ती जाहिरात अजिबात आवडली नाही. त्याची रंगसंगती, कॉपी रायटिंग, प्रेझेंटेशन, काही म्हणजे काही सुद्धा आवडलं नाही. हा आता मी हे जे बोलतोय त्याबद्दल तुला वाईट वाटत असेल, पण जे काय आहे खरं तेच मी तुला सांगतोय. नाही नाही अण्णा, तुम्ही प्लीज सांगा. मी तुमच्या मताचा आदरच करतो. मला एक सांग रोहित, नक्की काय विचार करून तू ही जाहिरात केलीस? अण्णा, मी अभ्यंकर इंडस्ट्रीजच्या आजवरच्या कामाचा नीट अभ्यास केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की कंपनी खूप मोठी आहे. कंपनीचे प्रोडक्ट्स अप्रतिम आहेत. मॅनपॉवर सुद्धा खूप चांगली आहे. तरी सुद्धा ग्राहक संख्या हवी तेवढी नाही आहे. म्हणजे एका टप्प्यानंतर कंपनी एका विशिष्ट पॉइंटला येऊन थांबली आहे. म्हणजे कंपनीच्या प्रगतीचा ग्राफ खाली आला नसला तरी सुद्धा तो वर जात नाहीये. म्हणजे पूर्वीचे ग्राहक कायम आहे पण नवीन ग्राहकांपर्यंत कंपनीचं नाव अजून पोहोचलं नाहीये. अशा परिस्थितीत मार्केटचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी एक गोष्ट केली. ती म्हणजे जुन्या आणि टिपिकल स्टाईलपेक्षा एक नवीन ऍड केली. तुमच्या लक्षात येत आहे ना अण्णा मी काय बोलतोय ते? म्हणजे नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जुन्या ग्राहकांच्या अभिरुचीला धक्का द्यायचा. नाही रोहित,
ग्राहकांना ना चांगली उत्पादन हवी असतात पेक्षा बाजारू जाहिरात. आणि अभ्यंकर इंडस्ट्री बद्दलही ग्राहकांचं हेच मत आहे. म्हणूनच आजवर कधीही अशी बाजारू जाहिरात करण्याची आम्हाला गरज पडली नाही. आता मला सांग, ही जाहिरात पाहून अभ्यंकर इंडस्ट्रीची प्रतिमा, म्हणजे तुम्ही काय म्हणतात ना त्याला ब्रँड इमेज, ती खालावली जाणार नाही? अभ्यंकर इंडस्ट्रीला अशी जाहिरात करावी लागते म्हणजे थोडक्यात अभ्यंकर इंडस्ट्रीचा दर्जा खालावला तर नाही ना असा समज ग्राहकांचा होणार नाही. नाही, मी समजू शकतो तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण अण्णा, ज्या कंपनीज मोठ्या किंवा तुम्ही म्हणताय तशा दिखाऊ ऍड्स करतात त्या कंपनीजचे प्रोडक्ट हलक्या प्रतीचे असतात असा नियम तर नाहीये ना? आज आपल्या कंपनीची उत्पादनं एका विशिष्ट वर्गाच्या नजरेसमोरच आहेत. तुमच्या गुडविलच्या बळावर तुम्ही त्या ग्राहकांना बांधून ठेवलंय. पण काळ बदलतोय अण्णा, आणि काळाबरोबर लोकांच्या आवडीनिवडी सुद्धा बदलतात. अशा परिस्थितीत जर आपल्या ग्राहकांना धरून ठेवायचं असेल तर हेच माध्यम आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अण्णा, अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमुळे उंचावेल. मला आपल्या कंपनीला इंटरनॅशनल मार्केटपर्यंत घेऊन जायचंय, आणि त्यासाठी या अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचीच गरज आहे. आम्ही जेव्हा मार्केट सर्वे केला होता तेव्हा आमच्या हे लक्षात आलंय अण्णा. आणि मला मान्य आहे की आपल्या आधीच्या ब्रँड इमेजला थोडासा धक्का लागला असेल, पण बदल ही काळाची गरज आहे अण्णा. आणि आपल्या प्रोडक्ट क्वालिटीवर कुठलाही परिणाम होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो. बघ बाबा, आता काय तुमची नवीन पिढी ही कंपनी चालवणार आहे, पण आम्ही जे काय नाव कमवलं त्याला पट्टा लागणार नाही याची मात्र काळजी घ्या. अण्णा, मीही अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव वाढावं, कंपनीचा टर्नओव्हर वाढावा यासाठी झटतोय. ठीक आहे, माझ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचा कंपनीला फायदा झाला नाही तर मी तुम्हाला वचन देतो मी नोकरी सोडेन. ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण पण पुढच्या मीटिंगमध्ये मात्र तेवढं करून टाका. ओके, तुम्ही बोलून घ्या ना आरेकरांशी, बोला डायरेक्ट. चालेल चालेल, मी त्यांना सांगून ठेवेन. ओके बाय. बोला. काय बोलणार? अण्णांना भेटून आलो मी आज. काय म्हणाले मग, म्हणजे चर्चा काय झाली तुमच्यात? आय एम सॉरी मॅम, मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की माझ्यामुळे तुम्हाला बरंच काही ऐकून घ्यावं लागलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके मिस्टर रोहित, तुम्ही उगाच भार मनाला लावून घेताय. नाही मॅम, मी खूप शांतपणे आणि सिरियसली बोलतोय, कारण माझ्या कामाचे रिझल्ट्स अजून आले नाही आहेत आणि त्यामुळे अण्णांना माझ्याबद्दल खात्री वाटत नाही आहे. पण मला माहिती आहे की माझ्या पॉलिसीज नक्की वर्क होतील आणि त्यांच्यामुळे कंपनीचा फायदाच होईल. अण्णांचा अनुभव खूप मोठा आहे, मी ते अमान्य करत नाही आहे. पण कसं आहे ना मॅम, की काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलतात आणि आपल्या मार्केटिंग पॉलिसीज हा त्याचाच एक भाग आहे. पण हे अण्णांना पटत नाही आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं मला खूप कठीण गेलं, पण मला माझ्या कामावरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी अण्णांना एक चॅलेंज दिलं. चॅलेंज कसलं? कंपनीला प्रॉफिट मिळवून देण्याचं? हो.
मी त्यांना सांगितलं की जर माझ्या पॉलिसीजमुळे कंपनीला फायदा झाला नाही तर मी नोकरी सोडेन. काय तुम्ही असं सांगितलंय अण्णांना? कम ऑन मिस्टर रोहित, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एखाद्या पायरीवर धडपडलो तर याचा अर्थ असा होत नाही की पुढच्या पायरी आपल्याला चढायच्याच नाहीयेत. हा जो बदल घडलाय त्यामुळे अण्णा नाराज आहेत हे मला मान्य आहे, पण हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे मिस्टर रोहित. बघूया आपण काहीतरी तोडगा काढूया. ओके, बोला मॅडम. हा ताई, झोपली आहेस का ग? नाही ग, वाचत होते. आत्ता जेवण झाली, आनंद म्हणाले जरा वॉक घेऊन येतो. माझ्यात अजिबात एनर्जी नव्हती चालायला वगैरे जायची, मी म्हणलं तुम्ही जा मी वाचत बसते. बोल काय म्हणतेस? नाही झालं काहीच नाही, असंच ग, बसल्या बसल्या जरा इनबॉक्स मधले मेसेजेस डिलीट करत होते, विशालनी पाठवलेले SMS वाचत होते. काही काही SMS इतके चांगले आहेत ना, कळत नव्हतं डिलीट करावे ठेवावे, पण नाही डिलीट केले मी. आणि खूप आठवण आली त्याची, म्हणून खूप अस्वस्थ झाले ना. इट्स ओके, होतं असं, जाऊ देत. आता तुझ्या बाजूनी तो विषय मागे पडलाय ना, मग आता विसरून जा. अजूनही ते सगळं सलतंय ग मनाला ताई, त्यात मी भांडले त्याच्याशी त्याच्याच ऑफिसमध्ये जाऊन. भांडलीस? तू बरी आहेस ना मधुरा? आता काय झालं, त्यांनी फोन केला होता का? ग चूक माझीच होती. काय झालं माहितीये, अर्जुनीही लग्नाचा विषय काढला आणि त्यांनीही विशालचंच नाव घेतलं ग. हो मग बरोबरच आहे. अगं मला असं वाटलं की मी विशालला नाही म्हटल्यावर त्यांनी अर्जुनला गाठलं आणि गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला, म्हणून मी. मग तू सरळ त्याच्या ऑफिसमध्ये गेलीस, त्याच्या केबिनमध्ये शिरलीस, त्याला काहीही बोलू दिलं नाहीस, त्याचं काहीही ऐकलं नाहीस, खऱ्या खोट्याची शहानिशा केली नाहीस आणि वाटेल तसं उलटसुलट बडबडलीस, हो ना? हो, म्हणजे मला माहिती आहे माझं चुकलंय. हो म्हणजे काय, अर्थातच. हे बघ मधुरा, त्याला जर ह्या पद्धतीने असं काही करायचं असतं तर ते त्यांनी यापूर्वीच केलं असतं. तो खूप शहाणा आणि समजूतदार मुलगा आहे, तो असं काही नाही करणार. तू सुद्धा ना डायरेक्ट तोफखानाच कशाला सुरू केलास? आता एक काम कर, त्याला भेट, त्याची माफी माग, कळलं? हां थांब, बहुतेक आनंद आले असतील ना मधुरा, 2 मिनिटं. नाही ताई ठीक आहे, मी ठेवते आत्ता फोन. नाही बाय. आले आले,